नमस्कार, मी सुप्रिया आणि हे आहे गोष्टी ऑस्ट्रेलियाच्या हे मराठी यूट्यूब चॅनल. तर आजचा व्हिडिओ खूप मस्त असणार आहे, कारण ह्याच्यामध्ये मी तुम्हाला इथे मेलबर्न शहरामध्ये ऑस्ट्रेलियातल्या एक लिटल किड्स फेस्टिवल म्हणून आयोजित केला आहे. एक फूड फेस्टिवल आहे लहान मुलांसाठी, तो मी दाखवणार आहे. तिथे खूप छान छान वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या दाखवणार आहे. इथे मुलांना सुट्ट्या आहेत आणि त्याचबरोबर मुलांना शेतीची ओळख व्हावी, त्याचबरोबर झाडं कशी येतात, त्याला फळं कशी येतात, आणि मुलांना हेल्दी खाण्याची सवय लागावी, फळं खायला त्यांना मोटिवेट करणं ह्या फंक्शनचा उद्देश आहे. तर हा फूड फेस्टिवल खूप छान आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे, ते आज आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तुम्ही नक्की व्हिडिओ बघा. काल एक क्लब बघा, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की तो काल एक क्लब इथं सगळं फेस्टिवल असतं, फेस्टिवल असतं की काय असतं. माझ्या गालावर एक मिचेली काढली होती फेस्टिवल. हो, आम्ही काल पण गेलो होतो, तर तो व्हिडिओ मी टाकणार आहे, कारण आज पाऊस आहे त्याच्यामुळे किती सगळं कवर होईल की माहीत नाही. तर चला आपण बघूयात. सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सीझन चेंज होतो आहे, त्याच्यामुळे इथे खूप पाऊस आहे. इथे पावसाळा असा ऋतू नसतो, जेव्हा सीझन चेंज होतो त्यावेळेस पाऊस पडतो. तर आत्ता जी काही कार्यक्रम आहे तिथे आपण पोहोचलेलो आहोत. ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न शहरातल्या अगदी मुख्य चौकामध्ये हे रिकामी जागा आहे. इथे वेगवेगळे स्टेज आहेत, बसायला जागा आहे. एरवी लोक येऊन इथे खूप बसतात आणि सतत काही ना काही कार्यक्रम इथे चालू असतात आणि ते सगळे मोफत असतात. आजचा कार्यक्रम आहे तोही अगदी मोफत आहे. तिथे दिल्या जाणाऱ्या सगळ्या वस्तूसुद्धा आज सगळ्या मोफत आहेत. हो, चला खेळायचं आपल्याला सगळं. तर आम्ही आता इथे पोहोचलेलो आहोत. तर हे जिथं लिटल फूड फेस्टिवल आहे तिथे आम्ही पोहोचलो आहोत आणि इथे नेहमी काही ना काही फंक्शन्स होत असतात. अगदी मेलबर्नमधल्या मुख्य चौकामध्ये हे आहे. तर चला आता एक एक बघूयात आपण. आधी प्राम मी पार्क करते, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी दाखवते. इथे त्यांनी टायमिंग डिस्प्ले होत आहे कधी कधी काय काय असेल. हे आहे लिटल फूड फेस्टिवल आणि आता पाऊस थांबला आहे तर भरपूर गर्दी आहे. चला आता आपण एक एक करायला जाऊया. चल पर्णिका, पुढच्या लाईनमध्ये ती वेगळी आहे. तिथे काहीतरी इकडे इकडे तिथं नाही आहे. अगं, ते इंटरव्ह्यू घेत आहेत. ते काहीतरी बोलतात ग, इंटरव्ह्यू घेऊ काढते. आता काय करणार आहेस तू? हा जो पहिला गेम आहे तो इथे ते चक्र आहे ते स्पिन करायचं आणि ज्या फळांच्या नावाच्या समोर राहील ते फळ आपण इथून घ्यायचं. असे हे दोन इथे गेम आहेत. एक आणि दोन इथे सगळीकडे खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. तुला काय हवंय? बरं, आता फिरव. चल, ऑरेंज. येस, नो नो ऑरेंज. ओके, पण नाही का ऑरेंज घे. थँक्यू म्हणा त्यांना. बाय बाय, थँक्यू. चला, ते म्हणाले अजून कुठलं फळ हवंय का तुला, घे. आता हे पण करायचं का लगे दुसरं? चला, तर ही दुसरी ॲक्टिव्हिटी सुद्धा सेम आहे. इथे फळांची नावं असलेलं चक्र स्पिन करायचं, त्यानंतर ज्या नावासमोर थांबेल ते फळ घ्यायचं किंवा ते सांगतात तुम्हाला हवे तेवढे फळं, आवडीची फळं घेऊन जाऊ शकता. इथे खूप फळं देत आहेत ते. काल तर आम्हाला भरपूर फळं मिळाली. सगळे असे प्रत्येक ठिकाणी तर ठेवलेले आहेत, पण त्याचबरोबर ते एक एक आणूनही देतात मध्ये. थँक्यू. शी वॉन्ट्स बनाना पडे का फिरो. Nice.
बाय. थँक्यू थँक्यू सो मच. काय चाललंय बघूया आता आपण. I've got to tell you, yes, I talk to Costa every Saturday morning at 6:05 in the morning when most of you are asleep. Costa is everywhere. If there is one person in this country that could be our Where's Wally, आपण पुढचं बघूया. ते स्टॅम्प घ्यायचंय ना ते घेऊया. काय झालं? हो सगळं खेळायचं आपल्याला. चला घेऊया. हे रंगवणार आहेस का इथे? थोडं रंगून दाखव. तर इथे ना हे कलरिंगसाठी असं पोस्टर म्हणू शकतो किंवा एक आपल्या अॅक्रॅलिक शीट असतात ना तसे लावलेले आहेत आणि ह्याच्यावरती वेगवेगळे चित्र आहेत ते आपण रंगू शकतो. विशेष म्हणजे मला काल ना इथे ह्याच्यावर बऱ्याच ठिकाणी हा ओम दिसलेलं आहे आपलं, तर ओम करू शकतो. आणि इथे त्यांनी असे बसायला स्टूल टेबल ठेवलेले आहेत, त्याच्यावर हे पेन घेऊन आपण हे पूर्ण रंगवू शकतो. तर ऑस्ट्रेलियामध्ये अशा कुठलाही कार्यक्रम असेल तर लहान मुलं बोर होतील, त्यांना काहीतरी रिफ्रेश करण्यासाठी असं वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज केलेले असतात. तर आत्ता तिथे ते स्पिन केल्यानंतर त्यांनी मला ही बॉटल गिफ्ट दिली आणि फळं लहान मुलांना. पण इथे कुठलाही कार्यक्रम असेल तर फर्स्ट एड इथे लवकर असतं तुम्हाला मिळू शकतं. आणि इथून एक आता आपण कार्ड घेऊ. हॅलो passport. You go around to the different activities, they'll give you a stamp, come back at the end, fill out your details, put it in the green box in for a prize sort, and then we'll give you an activity booklet. Okay, thank you. बघू इकडे. तर त्यांनी हे कसं आपल्याला कागद दिलेला आहे, ह्याच्यात वेगवेगळे 6 ठिकाणी जायचं आपण, त्या ॲक्टिव्हिटी करायच्या आणि तिथून त्यांच्याकडून स्टॅम्प घेऊन यायचा. आणि स्टॅम्प घेऊन झाल्यानंतर त्यांना परत इथे सबमिट करायचं आणि मग ते आपल्याला एक ॲक्टिव्हिटी बुक देणार आहेत आणि त्याच्यानंतर हे एका लकी ड्रॉच्या ह्याच्यात टाकायचं. तर आता ही एक ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आपण आलो. परणिका ही कर, पाऊस येत नाही तोपर्यंत. हॅलो. थँक यू. परणिका बसतो आधी. What happens at the beginning of the food cycle? Okay, I will translate her, she doesn't understand. Mono ekada jhar tayar kasha pasun hota adi? Seeds. Okay, then seeds pasun kay tayar, bee pasun kay tayar hota? Ha, ma hecha jhad kute bag, tyacha jhad kute barobar ge. Ani te ek number cha hecha thevaycha. Ata jhadala kay yeta? Very good. Jhadala kay yeta? रोप ना. मग तू हे काय करणार? तोडणार ना आलेलं, त्याच्यानंतर मग घेऊन जाणार म्हणून ते. बरोबर. हां. आणि मग तू हे घेऊन गेल्यानंतर बाजारात विकत घेणार ना भाज्या फळं, मग त्याचं घरी जाऊन काय करते तू? बरोबर, स्वयंपाक करायचा. आणि मग हे तू स्वयंपाक केल्यावर काय करणार? खाणार. बर. हां. थ्री नंतर 3 4. आता तू जेवल्यानंतर काय करते? हा, फरकट. ओके, कुठं आहे ते? हां. आणि मग आता हे कधी येणार? हे राहिलं, हे कधी विकत कधी घेणार पण तू? अरे असं तू टाकून दिल्यावर कसं काय विकत येणार? इथे हे वाढलं, इथं हे घेतलं तर इथे येणार की नाही? मूळ झालं. थांब हे बाजारात आलं मग तू इथे घेणार, मग तू त्याला घरी आणणार, तयार करणार. परफेक्ट. थँक यू. डिड यू वांट टू आन्सर अ क्वेश्चन? कॅन यू रोल द डाइस? ओके. हा डायस असा हे कर. 1. हे एक नंबरचं कार्ड उलट कर. ह्याच्यात जे प्रश्न आहेत, आर यू तू फळं आणि भाज्या कुठं तयार होत असा? वॉटर अँड सनलाईट. या माती.
soil. Yes. Did you want to roll again? अजून करायचंय का तुला? बघ. पाच नंबरचं उघडून बघ काय प्रश्न. तुला कुठलं खायला आवडतं? ओके, ब्रेड अँड व्हेजिटेबल्स. कशाचा वास आवडतो? फळांचा, भाज्याचा? ओके, व्हेजिटेबल स्मेल. या, थँक यू. या And then there are different stations, and she's welcome to come and do the clay. Okay. Play-Doh. Yeah, thank you. Nice to meet you. Same to you. Chala. पहिली म्हणून त्यांनी आम्हाला इथे एक हा फुलाचा स्टॅम्प दिला आहे. असंच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी संपवायच्या आणि करायच्या. तर आता इथली ॲक्टिव्हिटी बघूयात. ही ॲक्टिव्हिटी खरंच खूप छान आहे. येते का बसायला तुला? तर ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी इथे वेगवेगळी फळं दिलेली आहेत. ह्यातलं तुमच्या आवडीचं फळ बघायचं आणि इथे एक चार्ट ठेवला आहे त्यांनी. हात काढ फरणे का? आणि ह्या चार्टवर ठेवून तुम्ही त्याच रंगाचा क्ले जो असेल तो ह्या फळांवरती ठेवायचा आणि त्या शेपमध्ये फळांचा आकार तयार करायचा असं सांगितलेलं आहे. तर आता तू कुठलं तयार करते? सफरचंद. त्यातला हिरवा काढ थोडा क्ले. हां, आता सफरचंदाचा आकार फर्णिका ह्याच्यावर ठेवून तयार करते. बघ व्यवस्थित आकार तयार कर. आणि हा हिरवा देठ लावायचा त्याला असा. ठीक आहे, बघू तयार झालं का. थोडाच मोठा होईल फार त्याच्या आकारा व्यवस्थित. छान. थांब बस 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 बस, हे झालं सफरचंद तयार क्लेचं. आता काय करणार आहेस? विटकरी काय आहे पण दुसरा घे, हिरवा घे. सिमला मिरची, हिरवा सिमला मिरची करून अर्धा घे, अर्धा हे अडबे. हां, व्यवस्थित प्रेस कर. सॉरी, सीझनल स्टील लाईफ. इथे बीट आहे, सिमला मिरची, मका, वांग आणि ह्याच्यावरती त्या रंगाचा क्ले ठेवायचं, तयार करायचं. इकडे मग पर्णिका, ए वनु पर्णिका, व्यवस्थित आकार तयार कर सिमला मिरचीचा. व्यवस्थित सिमला मिरचीचा आकार कर ना. छोटं घे, एवढा जास्त घेतल्यामुळे ते आकार होत नाही. थोडस घे आणि व्यवस्थित आकार ठेव ह्याच्यावर. एक बघू सफरचंद कसं केलं. हा क्लेने तर तू हे कर, बीट तयार कर. सगळं मिक्स झालाय ना तो. तर ह्या ॲक्टिव्हिटीजचा उद्देश एवढाच आहे की लहान मुलांना फळं भाज्या खाण्यासाठी इन्स्पायर करणं, त्यांना त्याची ओळख व्हावी, रंगांची ओळख व्हावी यासाठी. सॉरी, नो वरीज. इकडे बघ, हे झालं सफरचंद, वांग, सिमला मिरची, बीट. इकडे बघ, कणीस. हो, कणीस राहिले. ऍक्टिव्हिटी करू. उतर, हळूच उतर. आईचा हात धर. पाऊस येतोय थोडा, डोक्यात टोपी घाला. चला, काय करायचं आता आपण पुढचं? चला ठीक आहे, बघूया. Yes!
बघ आज ज्यूस नाहीये, काल गर्दी झाली की नाही काल नाही पुढे शो चालू स्टेजवर बघूया Welcome to Nomcast, where we take a deep dive into your food and splash around to see what we can find. I'm your host, Alan Sassati, and today we're slicing open a juicy, delicious fruit. Here we have a lot of different fruit. Melons! Before we get started, I want to ask everyone to check if their brains are switched on and fully charged, because there'll be a quiz at the end. Good morning, everyone! Welcome to the Fruit Box. It's Monday, John. Or Wednesday, who knows? We've got a great show lined up for you today, exploring the wild and wonderful world of melons. From summery watermelon to tart honeydew, these fruits have been a favorite. हे ब्रोकोली सारखं काढलं काकू इथे हे फळं आणि भाज्या रंगवत आहेत काढून एक लाकडांच्या कुट्ट्यावरती मशरूम पेर अरे कारलं आपलं Which you might call a rock melon, a round like a basketball with rough, lizardy skin and firm orange. कितं लहान मुलांना फळ भाज्या याच्याविषयीचं माहिती देणारा हा शो आहे. But what makes a melon? Melons are part of the gourd family. इथे सतत कुठले ना कुठले कार्यक्रम होत असतात, त्यामुळे इथे सतत नेहमी तुम्हाला बिन मॅन खुर्च्या टाकून ठेवलेल्या असतात, ज्याच्यावर बसून तुम्ही इथे काही जे शो चालू आहेत ते बघू शकता. चला बघूया आपण पुढे का. आपल्याला काय रंगवायचं आहे त्याच रंगवतो. इथे फेस पेंटिंग चालू आहे, ज्याचा एक व्हिडिओ मी काल घेतला होता तो दाखवते. ऍक्च्युली खूप मोठी रांग आहे, त्याच्यामुळे आज काही आम्ही करणार नाही. पेंटिंगसाठी खूप मोठी लाईन आहे आणि आमची पर्णिका बघा इथे बॅगमवर बसून मस्त आराम करते. आई लाईनमध्ये थांबली आहे. जसं आज व्हेजिटेबल वगैरे ह्याचं हे आहे तर ते गालावरती सगळे फळं वगैरेच काढत आहेत आणि इथे हा शो चालू आहे. काय काढणार आहेस तू, काय काढणार चेहऱ्यावरती? चेरी. चला खूप गर्दी आहे अजून. तर इथे फोटो आहेत की आपण काय काय काढू शकतो. तर इथं द्राक्षाचा वापर करून कॅटरपिलर सुरवंत म्हणजे सुंदर सुंदर डिझाईन आहे. स्ट्रॉबेरी चेरी मस्त आहे, चेरी काढूया. ठीक आहे, कलिंगड नाही छान दिसत, चेरी छान दिसत. ॲपल अँड बनाना, स्ट्रॉबेरी मस्त आहे. हे म्हणतात दादा, दादाचं बघ कॅटर ते म्हणतात इकडेच थांब. Show me? Wow, good. Hey, how do you get a pillow? Nice. One, two, three. Yeah. All right. Everybody be very quiet, very quiet. You should be able to hear a pin drop. Okay, jump. We're going to start with group jump, then bring everybody else in. Here we go. All together. Boom, 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 cut. One, Lal two, cherry. Here we go.
Thank you. All right, little drum roll, everybody, little drum roll. इकडे बघ ना, दाखव जवळ, थांब बघू दे. चेरी छान आवडलं का तुला? तिथे एका शॉपचे एक त्यांचा स्कॅन केला करून रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला झाडाच्या बिया वगैरे देतात. तर आता आपण हे बघूया. चला, कुठून सुरुवात करायची कर्णिका? गर्दी कमी कुठे बघू? चल इथे जाऊया. त्याचा एक आफ्रिकन स्टॉल आहे. इथे आपल्यासारखंच उखळ आणि हे मुसळ आहे. जसं आपण धान्य हे करतो जात्यावरती, जसं हे उखळात कुटतात आणि ह्याच्यापासून ब्रेड तयार करतात. हॅलो, कॅन आय डू? कर पर्णिका, इकडे बघ. हे वाजून बघ. अरे आपला स्टॅम्प घ्या. थँक्यू थँक्यू. आणि ह्या आफ्रिकेमध्येही मला कळलं आपल्याकडे ज्वार. वी कॉल ज्वारी इन इंडिया. इन इंडिया सॉरी, करते पर्णिका. हळूहळू हळू बघू. तर आफ्रिकेचंही मुख्य अन्न ज्वारी आहे. त्याच्यापासून ते भाकरी तयार करतात. त्याच्यावर मला ही एक भाजी दिसली जी आपल्याकडे सुद्धा असते, ते तयार करतात. बाकी भेंडी, टोमॅटो, सूर्यफूल, ही मिरची, ही तिखट मिरची आहे. त्यानंतर वांगे आणि ह्या मिरच्या. तर आफ्रिकेमध्ये कुठले कुठले पदार्थ पिकतात हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याचबरोबर इथे आहे हॉट इन द बॉक्स. या बॉक्समध्ये हात घालायचा आणि इथे काय आहे शोधून काढायचं. जस्ट टाईमपास म्हणून हा एक गेम आहे. पडे का हात घाल इथे? घाल त्याच्या. वेट वेट, घाल हात. शो ओ इट्स टू बिग आय थिंक. ऑरेंज. थँक यू. चला, तर आफ्रिकेत ही ज्वारी खातात हे मला कालच समजलं. मला आधी माहीत नव्हतं. त्याचा ते म्हणाले की आम्ही एक ब्रेड तयार करतो. मी त्यांना सांगितलं आमच्याकडेही ते खातात, त्याला ज्वारी म्हणतात वगैरे सगळं मी त्यांना सांगितलं. त्याच्यावर एक आंबाडी आंबाडी आपल्याकडे जशी भाजी असते त्या टाईपची एक भाजी होती. ती त्यांची मुख्य भाजी आहे. त्यानंतर आता इथे एक सॅलॅड डेकोरेशनचं ते शिकवतात. ते एक बघूया. त्याच्यानंतर पुढे खायला पदार्थ करायला शिकवतात. खरं तर ह्या मुलांनी कच्च्या भाज्या खाव्या, फळं खावी, भाज्या खावी यासाठीच हे सगळं केलेलं आहे. मुलांना हेल्दी खाण्याची सवय लावी. तर आता इथे काही त्यांनी काकडी टोमॅटो कट करून ठेवलेले आहेत आणि एका प्लेटमध्ये डेकोरेशन करायला शिकवतात. क्रिएटिव्ह वेकी फेसेस ॲट द सॅलाडपासून वेगवेगळे चेहरे तयार करा, त्यासाठीचं हे आहे. Yes. Yes, with some eyes. Okay.
what veggies look like, they'd make good eyes. डोळ्यासारखं काय दिसतं पर्णिका? I think tomatoes would make excellent eyes. तुला काय हवंय डोळ्यासारखं? कॅरेट टमाटो. ओके नाक कसं करायचं, छोटं की मोठं? स्मॉल. ओके ते नाक म्हणून ठेवते. इथं त्यांनी वेगवेगळ्या भाज्या ठेवलेल्या आहेत कट करून, त्याच्यापासून वेगळ्या आकार. Yes, smile. Smile करायची का कुठल्या ह्याची करायची? घे पर्णी का ठेवते. स्माइल चेहरा. Yes. For ears. कानांसाठी काय लाव, फ्लॉवर लावते का? घे पर्णी का कान म्हणून ठेवते. केस केस करायचे का तुला ह्याला? केस कशाने मक्या मग हात केस तयार झाले ते. येस. ओके शी कॅन राईट. ह्याच्यावर नाव लिहिले तुझं, नाव लिहि तुझं स्पेलिंग. इथेच इथे रेशन. हां it's very big. झालं का? थँक यू. तर पर्णिकाने हा फेस तयार केलेला आहे. खाऊन टाक आता तो, हा फ्लॉवर नाही जाणार नुसता, बाकीचं खाऊन टाक. ॲक्टिव्हिटी जी आहे ती कोलंबिया देशाचा एक पदार्थ करायला ते शिकवतात ॲव्हॅकॅडोपासून, आणि ते केळीच्या चिप्सबरोबर खायचे. कोलंबिया साऊथ अमेरिकेतला जे देश आहे तिथून तिथली ही डिश आहे, तर ते इथे करायला शिकवतात आणि त्याबरोबर दाखवतात. कोण दिल्या आता हे त्यांनी पासवर्ड सांगतील, ते आत जाऊन सांगायचं. ठीक आहे. Guacamole. Well done. We're going to say it 3 more times and then we're going to start. Ready? Guacamole. 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 Mana. इथे पण आपल्याला त्यांनी फ्री फळं ठेवलेली आहेत. प्रत्येक स्टॉलच्या बाहेर त्यांनी सगळ्यांना फळं ठेवलेली आहेत. Do you have a counter yet? Yeah. सॅनिटायझर घे. सोळ Columbia, they have a bunch of fruits and vegetables like we do.
Does everyone know what this is? Tomato. Do we know what the Spanish word for tomato is? Tomate. Can you guys say that? Tomate. Yeah, good job. Do we know what this is? Lemon. Yeah, and in Spanish it's limon. Can you guys say that? And do you know what this is? Avocado, that's right. And in Spanish? Aguacate. Aguacate. Okay, now we have this. Does everyone know what fruit this is? Banana. It's a banana, that's right. What's this? Banana. Is it a banana? Or is it something else? It looks like a green banana, but this is a plantain. So these two are a little bit different. This one is sweet and soft. Like this, yeah. And this one is hard and a bit more salty. Now we have a nice bowl of the chips right here. I want you each to try it, and I want you to think, does it taste a bit different to a banana? Maybe a bit more salty, maybe more like a potato. Are you gonna have one? So it's not a banana chip, it's actually, it tastes a bit like a potato chip. So it's called a plantain. I'll take one for you. Here, you try. Plantain. Amazing. What do you think? And we have our aguacate, so we're going to grab a scoop of that and put it in here, and then we're going to grab a scoop of tomato and put it right in here, and then we're going to grab a little bit of spring onion and put it in here, and we're going to give it a nice mix. And that's how you make guacamole. Does everyone want to help me make some guacamole? Yeah? Yes. Perfect. Alright, can you put a scoop of that in here, please? Did you guys see Brenda in her pretty dress? Yeah. Looks like this, doesn't she? Yes. Yeah, and look at the dress. It's beautiful. That's why people. Good job, thank you. Good job. That's perfect, thank you. Would you like to? Yes. And put it amazing, perfect, thank you. Thank you. Okay, now that we've all put our avocado in here, we're going to grab our tomato, we're going to put a little bit of tomato in there, and we're going to grab our spring onion, put a little bit of spring onion. Okay, now I need your help again. Can everyone please hold their imaginary bowls of guacamole? Are you ready? Now with your mixing spoon. Guacamole! Now... Now what we're gonna do is we're gonna put some guacamole next to our plantain chip, and I want you to grab your plantain chip and dip it into the guacamole like that and eat it. Okay? So start giving this out. Try. There you go. One for you. Do you want one for you? Yeah. It's okay. You don't hold me, Amara. I hold it. I hold it. Thank you. मी पकडते बाहेर हा फोटो काढू ते मला पर्णिका घे आता चल खाऊन सांग कसं झालंय म्हणून कसं झालंय त्यांना सांग गुड म्हणून हळू हळू चल घेऊन तर तिथे साऊथ अमेरिकेमधलं अवॅकॅडोपासून जे आपण चटणी किंवा ग्लोकोमेलो काहीतरी म्हणाले ते तयार केलेलं आहे. अवॅकॅडो, टोमॅटो, कांदापात आणि कोथिंबीर आणि मीठ टाकून हे तयार केलं आणि हे केळीच्या चिप्सबरोबर खातात. जसं केळीची चिप्स करण्याची केळी वेगळी असते तर त्याचं एक नाव त्यांनी सांगितलं आणि ही कोलंबियाची डिश आहे म्हणून सांगितलं.
व्यायाम घेऊ इकडे. I already got a special word to enter the kitchen. Excuse me? The special password is guacamole. Excuse me? Guacamole. Excuse me? Well done. Good. We're going to say it one more time. Guacamole. Guacamole. Es México conocido como la comida. Excuse me? Can you give me a stamp? Yes. Thank you. Bye. 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 See you. Dila dene sa stars as dila. Happy ula. Chala ta ikade jauya. Tar video mota hotay mhanun hyacha pudil video mi dusrya bhaga takat ahe. Kasa lagte pane ka? Chhan lagte ka? Apan he chatni karto na ashi ghare.